सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे 700 मेंढ्यांचा कळप आला होता. या कळपातील 60 ते 70 मेंढ्यांना विषबाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झालाय, तर 100 मेंढ्या या मृत्यूशी झुंज देत आहे. या मेंढ्यांच्या मृत्यूंमुळे मेंढपाळांवर मोठे संकट कोसळले आहे. सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे साहेबराव शिंदे, चिंधा, तोरवे, वाल्मिक तोरवे, साहेबराव तोरवे या मेंढपाळांनी खराते वस्ती या ठिकाणी जवळपास 500 ते 700 मेंढ्यांचा कळप आणला होता. मात्र अचानक येथील मेंढ्या ओढू लागल्या आणि एक एक मेंढ्या खाली पडून मृत्यूचे तांडव दिसून लागले. जवळपास 60 ते 70 मेंढ्यांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचं पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भाऊराव भालेराव यांनी सांगितलंय. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भालेराव यांनी मेंढ्यांचे शवविच्छेदन करून वैद्यकीय अहवाल पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं सांगितलं आहे. या सर्व मेंढपाळांवर अचानक ओढवलेल्या आसमानी संकटाने मेंढपाळांचं जवळपास 5 ते 6 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय. शासनाने या सर्व मेंढपाळांना नुकसान भरपाई देण्याची मागणी रामराव खराते, संतोष खराते, डॉक्टर मनोहर गोरे, संतोष दांगोडे, महादू दांगोडे, शकील पटेल, प्रकाश खराते यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. हातगाव अंधारी पळशी या शिवारात असं घडलं आमचं. ही मेंढपाळ आमची, या मेंढपाळाचे आतापर्यंत 120 मेंढ्या मेल्या. कशामुळे गेलं हे काय सांगता येत नाही आम्हाला.